नमस्कार, वृत्त दर्पणच्या टॉक शो लाईव्ह या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज एक महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी घेतला जात आहे. तो विषय आहे ऑपरेशन परिवहन. तर यामध्ये सहभागी होत आहेत परिवहन समितीचे सभापती माननीय राजन भाऊ जाधव. नमस्कार. त्याचबरोबर पक्षनेते राजू कलकेरी साहेब. नमस्कार. विरोधी पक्षनेते बिपिन धुम्मा साहेब. नमस्कार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महिबूब हिरापुरे साहेब. नमस्कार. परिवहनचे जुने जाणते माजी सदस्य प्रकाश बंडगर. नमस्कार. कोणत्याही महानगरातील सिटी बस ही प्रवासी दळणवळणाचे महत्वपूर्ण साधन समजली जाते. या सिटी बस उपक्रमाला रक्तवाहिनी असंही संबोधलं जातं. तर सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन खात्यांतर्गत येणाऱ्या सिटी बसची अवस्था आणि खात्याची अवस्था कशी आहे हे तुम्ही सर्वजण जाणताच, पण त्यावर नेमके उपाय काय आहेत यावर आज इथे सखोल चर्चा होणार आहे. त्यासाठी सूत्रसंचालन करणार आहेत वृत्त दर्पणचे चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे. नमस्कार. राजनभाऊ जाधव, आपल्या महानगरपालिकेचे जे आता परिवहन समिती आहे त्याच्यावर तुमची नेमणूक होऊन साधारणतः 3-4 महिने झाले असतील. ह्या 3-4 महिन्यात नेमकं तुम्ही आता सध्या परिवहन महामंडळाची जी आपली सिटी बस खातं आहे ते तोट्यात चाललंय, तर ते फायद्यात आणण्यासाठी किंवा काय पद्धतीने कुठल्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत प्रयत्न केले? मी ज्यावेळेस परिवहनचा चेअरमन झालो, ज्या दिवशी पदभार घेतला त्या दिवसापासून पहिल्यांदा प्रत्येक विभागाच्या विभागीय बैठक घेतले, कार्यशाळा असो, कंडक्टर असो, ड्रायव्हर असो किंवा चेकर असो, ऑफिस स्टाफ, ह्या प्रत्येकाच्या सगळ्या वेगवेगळ्या मिटिंगा घेतल्या. त्या मिटिंगामधून आपल्याला त्यात आधी जे कमतरता होते त्यात सुधारणा काय करता येईल त्यासाठी पहिल्यांदा कंडक्टरला बोलून घेतल्यानंतर बा कुठल्या मार्गावर बस व्यवस्थित चालते, कुठल्या मार्गाचे रस्ते चांगले आहेत, कुठल्या मार्गावर आपलं उत्पन्न आहे, कुठल्या मार्गावर उत्पन्न नाही आहे ह्याची माहिती घेतली. आणि ही माहिती घेतल्यानंतर सर्व अधिकारी वर्गांना विश्वासात घेऊन की आपल्या तोट्याचे मार्ग कुठले आहेत, फायद्याचे मार्ग कुठले आहेत, तोट्याचे जेवढे मार्ग असतील तेवढ्या बसेस आम्ही बंद करून टाकल्या. कारण का तोट्याच्या मार्गावर फक्त डिझेलच आहे तर तिकडे प्रवासी मिळत नसल्यामुळे हा पहिला तोटा थांबवला. आणि ज्या भागामध्ये सेवा प्रवासी जास्त मिळतात त्या बसेस इकडच्या तिकडे ट्रान्सफर केल्या. नाही भाऊ, तुम्ही आता एवढा चांगला अभ्यास केला, तुम्हाला ह्या 3-4 महिन्यामध्ये कुठल्या पद्धतीनं किंवा कुठं कशा पद्धतीनं ह्याच्यात फायद्यात आणण्यासाठी तुम्ही केलं काय नेमकं? आता ठीक आहे, तोट्यातल्या बसेस बंद केल्या, पूर्ण बंद केल्या तोट्यातल्या. म्हणजे तिथं काय आमदाराचे फोन आले, नगरसेवकाचे फोन आले, पण त्याचं कुणाचंही नाही ऐकता. हे पूर्ण बंद करून जेवढ्या फायद्यात होत्या ते रोड तेवढे चालू ठेवले, बाकी सगळ्या बंद केल्या. सगळ्या बंद केल्या, अगोदर कमी केल्या, कमी कमी करत करत त्या बंद केल्या. नाही, पूर्वीच्या जेवढ्या मोठ्या बसेस बंद आहेत आणि आता परत अजून त्या जर बसेस बंद केल्या तर सोलापूरकरांना त्याची अडचण नाही का होत? जिथे प्रवासीच नाही आहेत. नाही, प्रवासी नाहीत याच्यावर तुम्ही काय अभ्यास करण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, अभ्यास केला की आम्ही हो. आता अवंतीनगर सारख्या भागामध्ये प्रत्येकाच्या घराच्या समोर 2-2, 4-4 गाड्या आहेत, तर तिथं सकाळी 6 ते 7 ह्या 4 गाड्या आहेत. त्यातल्या फक्त इंटरसिटीला जे लोक जाते त्या गाडीलाच गर्दी, बाकीच्या गाड्याला गर्दीच नसायची आणि ते रिकामीच गाडी जायची तिथून. त्यामुळे अशा कारण आहे की प्रत्येकाकडे गाड्या आल्यामुळे आपल्या परिवहनकडे कोण बघत नाही. मग अवैध वाहतूक किती मोठ्या प्रमाणात वाढली? अवैध वाहतूक तर वाढलेलीच आहे.
त्यासाठी सुद्धा आम्ही पोलीस कमिशनरला स्वतः मी जाऊन भेटलो. दोन सदस्य आमचे उपमहापौर नानासाहेब काळे आणि विक्रम देशमुख म्हणून भाजपचे ह्यांना घेऊन आम्ही जाऊन सी पीला भेटलो आणि सी पीला सांगितलं की असा असा अवैध प्रवासी वाहतूक बंद करा. तर त्यांना एक पत्र दिलं आम्ही, पत्र दिलं. त्या पत्रावर आम्ही फक्त अवैध वाहतुकीच्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या शिवाजी चौक असो, कुंभारवेस असो, सात रस्ता असो, विजापूर नाका असो, ह्या प्रत्येक ठिकाणाचे रिक्षा नंबर आणि जीपचे नंबर दिले. त्यांच्यावर त्यांच्याकडं कारवाई झाली, पण ती ठोस कारवाई झाली नाही, तात्पुरती कारवाई झाली, परत त्या बसेस सुरू झाल्या. नाही तर पक्षनेते तुम्ही सांगा की भाऊ जे म्हणतात की बाबा ह्या 3 महिन्यामध्ये मी प्रयत्न एवढ्या एवढ्या पद्धतीनं केले, त्याच्यासाठी तुम्ही पण त्यांच्या सोबत होता का, कुठं तुम्ही त्यांना? कसं आहे माहितीये का, राष्ट्रवादी काँग्रेस ही युती आहे, ही चेअरमन आमचे आहेत. तिथं आम्ही भाजप किंवा यांचा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, हे सर्व आम्ही ज्यावेळेस कामाचा विषय येतो, सर्व पक्षीय आम्ही एका ठिकाणी बसून विचार करून परिवहन कसं सुधरेल याचा दृष्टिकोन आमच्याकडे असतो. त्यामुळे आम्ही सर्वजण चेअरमनच्या बरोबरच असतो. नाही आत्तापर्यंत अशी ठोस काय पावलं उचलली तुम्ही? आता भाऊने सांगितलं की काही कर्मचाऱ्यांना जे सांगायचं ज्या मिटिंगा घेऊन आम्ही सगळं सांगितलं. म्हणून वस्तुस्थिती अशी आहे, परिवहन डबगायल्या कारण पूर्वी जान हे जे एन आरच्या माध्यमातून आपल्याकडे 200 बसेस आले. 200 बसेस आले माननीय शिंदे, सुनील शिंदे साहेब माजी गृहमंत्री यांच्या माध्यमातून बसेस आले. 200 बसेस आले. त्याच्या अगोदर 80 बसेस होते आपल्याकडे, जुने बसेस, ते टाटाच्या गाड्या होत्या. त्यावेळीसुद्धा 6 ते 7 लाख रुपये उत्पन्न आपल्याला असायचं. वास्तविक पदा विचार करा, त्यावेळेस जुन्या बसेस असायसुद्धा उत्पन्न एवढं होतं. मी 3रं वर्ष आहे माझं सदस्यत्व त्यावेळेस. मग 2 वर्ष झालं बस येऊन, म्हणजे 1 वर्ष झालं बसून. त्यावेळेस ते बसेस किलोमीटर ॲव्हरेज जे आहे ना, ते ॲव्हरेज त्याला खूप होता, 8, 9, 10 ॲव्हरेज असायचा. आता सध्याची बस जी आली ना, त्या बसला फक्त ॲव्हरेज 3 आहे. 3 असल्याकारणाने डिझेल एवढा मोठा जातो त्याला, आणि त्यात निकृष्ट दर्जाचे त्यांनी हे दिलेले आहेत, गाड्या दिलेल्या आहेत. 97 बसेस सध्या चिशी क्रॅकमुळे आमचे बंद आहेत. त्याच्यावर तुम्ही पुढं काय केलं? पुढं आम्ही 2-3 वेळा ठराव केला चेअरमनच्या माध्यमातून, याच्या अगोदर चेअरमनच्या माध्यमातून पितर, यांच्या अगोदर चेअरमन जे होते त्यांच्या माध्यमातून आम्ही ठराव 2 वेळा येण्यानंतर मी ठराव आम्ही केला. नाही, निस्तार ठराव केल्यानं हा प्रश्न मिटतो असं तुम्हाला वाटतं? नाही, तेच सांगालो ना, ठराव करून आम्ही बोर्डाकडे पाठवला. बोर्डाने सुद्धा ठराव केला, जनरल बोर्डाकडे पाठवलं, जनरल बोर्डून ठराव केला. हे काम प्रशासनाचं आहे. कमिशनर साहेबांना आम्ही भेटून सुद्धा सांगितलेलं आहे, भेटून सांगितलं हे काहीतरी केलं पाहिजे. हे दळणवळणाची गोष्ट आहे. सोलापूर शहराच्या अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी आपली बस जाते, आणि आता भाऊ म्हणल्यासारखं काही ठिकाणी आहेत, अवंतीनगर अशा ठिकाणी श्रीमंत लोक राहतात, त्यांच्या घर आहे, पण आपल्या आजूबाजूला परिसर एवढा मोठा आहे, घरकुल म्हणा, अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक भाग आहेत, तिथं बसशिवाय पर्याय नाही. तरी पण भाऊ म्हटले की बाबा आता सध्या प्रत्येकाकडे गाड्या झाल्या, त्याच्यामुळे आता जवळचा भाग आला ना. तुम्हाला मी म्हटलं परिसर म्हणतोय मी, बस जाती किती, 5 किलोमीटर 10 किलोमीटर शहरात फिरणार ना. ठराविक लोक जिथं घरोघर आवश्यकता नाही तिथं आम्ही बंद केलंय. जिथं आवश्यकता नाही बाबा बसच चालत नाही, कंडक्टर ड्रायव्हरप्रमाणे फुकट डिझेलला जातो पैसे, अशा ठिकाणी आम्ही बंद केलंय. बंद करायचं कारण असं आहे, बसेससुद्धा आमचे चांगले नाहीत ना. बसेस चांगले नसल्यामुळे काही ठिकाणी जिथं उत्पन्न आहे तिथंच चालू केलेलं आहे. नाही नाही, परिवहनचा म्हणजे परिवहन खात्याचं जे कारभार आहे ते आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खात आहे, अशा पद्धतीची अवस्था नाही झाल्यासारखी वाटत तुम्हाला? नाही नाही, असं वाटत विरोधी पक्ष आहे ह्या दृष्टीने मी सांगतो. सेम तुम्ही म्हणल्यासारखं आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खाल्ल्यासारखंच आहे. आम्ही सध्या आज 2 वर्ष झालं मी तिथं परिवहन सदस्य म्हणून आहे, आणि आज मी बघतो तिथं कोण काहीही करतंय तिथं त्यांच्यावर वचकच नाही. सत्ताधारे पक्षाचं म्हणा कोण, आता 2 चेअरमन झाले, राजन भाऊ आता येऊन 2-4 महिने झालेत, हे 3रे चेअरमन आहेत माझ्या. पण बघतो ना आम्ही ह्यांच्या प्रशासनावर वचकच नाही, कोण कुठलाही ह्यांना घाबरतच नाही, मग ते कुठला का अधिकारी असू दे. स्पष्ट सांगायचं म्हणलं तर प्रशासन घाबरत नाही, प्रशासन म्हणजे वचकच नाही ना साहेब, वचकच नाही ना साहेब. कुठल्या बी गोष्टीला काय करतेत, काय सोडतेत, काय सांगतेत.
नाही, आता तुम्ही 2 वर्ष झाला आहात म्हणता, 2 वर्षापासून आतापर्यंत तुम्ही किती वेळा एखाद्या त्या व्हिजिट दिली किंवा तुम्हाला तिथे ज्या अडचणी आल्या त्याच्या संदर्भात लिखित तक्रारी, तुम्हाला सुद्धा भरपूर अधिकार आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही काय नेमके प्रयत्न काय केले? अधिकार आम्हाला काय नाही साहेब. आता आम्ही बसमध्ये असं कंडक्टर म्हणा ड्रायव्हर म्हणा काय परवा हे करा, आम्हाला त्याचे काही अधिकार नाहीत. ते चेकर तिथले भावलेच आहेत आम्ही, भावले असल्यासारखंच आहे साहेब. नाही नाही, तुम्हाला जर विश्वस्त म्हणून जर तिथं काय स्थान नसेल किंवा तुमचं जर अधिकारी कर्मचारी जर तुमचा ऐकत नसतील, आम्ही फक्त तिथे ठराव करू शकतो. नाही ठराव करून पुढे काय, पुढे काय, पुढे ऍक्शन घेणार सत्ताधारणाचं आहे. नाही नाही नाही, सत्ताधारी आणि तुम्ही ठराव तर तुम्ही घेतला म्हणता बरोबर, ठराव हा दोघांच्या सहमतीनेच होतो काय, एकाच्या सहमतीने होत नाही साहेब, दोघांच्या सहमतीने ठराव घ्यायचा असेल तर दोघांच्या सहमतीने होतो का? काही वेळा एकमत ना, प्रत्येक ठराव एक भाजपची सही आहे, काँग्रेसची सही आहे, तर म्हणजे ठराव ठराव सही एक मतानेच झालेला आहे बरोबर आहे ना. मग ज्या म्हणण्याप्रमाणे जे म्हणतात ते कारवाई करत, तर प्रत्येकावर कारवाई, जे काम सुकारपणा करतात त्यांना कारवाईच केलेली आहे. आणि आता कसं आहे, कोण एखादं तिकीट न फाडता गेलं तर त्याला आम्ही निलंबितच केलेलं आहे, म्हणजे प्रत्येकावर कारवाई. आज मी असं केलंय की एखादा मी जर आता कुठं गाडीत जात असताना समजा समोर ई सी टी बस आली, मोबाईलवर जर बोलत असला मी फोन करून त्याला 4-4 दिवस घरी बसवलं. गाडी चालू असताना तुमच्या जीवावर जवळजवळ 50 लोकांचं भविष्य आहे, तर तुम्ही त्यांना अगोदर मी आल्याला आदेश काढला की गाडी चालवत असताना मोबाईलवर कुठं बोलायचं. तसं माझ्या निदर्शनात 3 लोकांना मी आतापर्यंत 4-4 दिवस घरी बसवले. 4 दिवस घरी बसवण्याची शिक्षा बस तेवढी पुरेशी तुम्हाला वाटली? बरं, आता तुम्ही माजी सभापती आहात, मग तुम्हाला माजी सदस्य, तुमच्या काळातला कारभार आणि आता जे काय कारभार करतात ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? नाही, आता मला यांच्या आकडेवरून असं सुचवायचं आहे चेअरमन साहेबात की आता ह्यांनी 5 गाड्या केवळ 1.5 लाखासाठी बंद ठेवलेल्या आहेत. 5 गाड्या 1.5 लाखासाठी बंद आहेत, 1.5 लाख खर्च आहे त्याचं. ह्यांच्या हिशोबाने ॲव्हरेज इन ॲव्हरेज प्रत्येक गाडीला 6,000 रुपये उत्पन्न आहे दररोजचं, म्हणजे 1.5 लाख जर ह्यांनी खर्च केले तर साधारण रोजचं 30,000 रुपयाचं उत्पन्न ह्यांचं वाढतं आहे परिवहनचं आपलं. मग हे 1.5 लाखासाठी 5 गाड्या बंद ठेवून चालू करावं असं मला वाटतं, हा एक पहिला उपाय. आणि जे वर्क्स मॅनेजर आहेत सध्याचे कोण असेल मला माहीत नाही, की मला असं ऐकायला मिळालं की बाबा ते 2,000 चा पार्ट किंवा 5,000 चा पार्ट जरी मिळाला नाही त्यासाठी गाडी बंद ठेवतात ती, हे बरोबर आहे ना? आणि ती गाडी तशीच 1-8 दिवस 10 दिवस बंद असते, धुळकात पडते, तेही उत्पन्न बुडतं बिन ॲव्हरेज 6,000 प्रमाणे ह्यांनी जी आकडेवारी दाखवली. तर अशाप्रमाणे जर ह्यांनी उपाय योजले तर रोजचं 50,000 तर उत्पन्न ह्या हातातल्या गोष्टी आहेत सर. नाही मग तुम्ही कधी बाबा माझी आहे तुम्ही सल्ला ह्यांना देण्यासाठी कधी आत्तापर्यंत ह्यांच्या सभागृहात गेलात किंवा त्यांना सूचना देण्याचा कधी प्रयत्न केला? नाही सर. मी मग ही तुमची एक सोलापूरचा नागरिक म्हणून जरा थोडी जबाबदारी आहे असं नाही वाटलं? अगदी बरोबर आहे तुमचं, बरोबर. मग तुम्ही आता यापुढे तर कराल का? अगदी जरूर करेल. बरं, आता तुम्ही म्हणजे काय म्हणायचं, हिरापुरे साहेब, आत्तापर्यंत तुम्ही हे जे काम केलंय किंवा भाऊ आता 3-4 महिने त्यांच्याकडे फक्त आले, पण यांनी सांगितलं की मी 2 वर्षापासून आहे आणि खूप वाईट परिस्थिती झाली, मग आपल्याला परिवहन कशा पद्धतीनं पुढं घेऊन जाता येईल किंवा तोट्यात चाललेलं परिवहन पुढं कसं आणता येईल, फायद्यात कसं आणता येईल, किंवा सोलापूर शहरातल्या लोकांची दळणवळण व्यवस्था कशी चांगली करता येईल? कारण मानवाला गरज आहे ते रक्तवाहिन्यांची, म्हणजे रक्तवाहिन्या कुठल्याही रक्तवाहिन्या जर बंद पडल्या तर माणूस संपतो, तसं आपल्या ह्या परिवहनची अवस्था जर बंद पडली किंवा परिवहन बंद पडलं तर शहराच्या दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल, आणि कोलमडल्यानंतर खरंच गोरगरीब जो वर्ग आहे तो पूर्णपणे ह्यांच्याकडं म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्षित होतो आणि त्यांची अडचण होऊ शकते, तर तुम्ही त्या संदर्भात कधी ह्यांना सल्ला दिला? साहेब, मुख्य मुद्दा असा आहे त्या टीमचाच कमांडर नसेल तर टीम कसं चालणार, मुख्य मुद्दा असा आहे. आम्ही जवळजवळ आता 3रा वर्ष माझंसुद्धा आहे, माझ्या अगोदर दो आमचे कलसिट्टी म्हणून होते. आम्ही काही गेल्या वर्षी आमच्या पक्षाकडून युनियनकडून आम्ही सूचना दिली होती, त्यांना लेखी स्वरूपात दिली होती, जर किंवा आपला ऊर्जा अवस्थेत आणायचं असेल तर ह्या शहरामध्ये 120 बस ते 130 बस धावायला पाहिजे, नंबर 1.
रोजचं 5-6 लाख रुपये उत्पन्न राहिलं तरच आपल्याला हा सगळं भागू जातो. मुख्य म्हणजे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे, बेकायदेशीर वाहतूक सोलापुरातून हद्दपार करा, नाक्याच्या आतच मध्ये तो टमटम यायला पाहिजे. हायकोर्टाने दिलाय, हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे, मग ह्याच्यावर काय ऍक्शन झाली सांगायला लागलो तेच. अनेक वेळा मी मीटिंग मध्ये सुद्धा सांगितले, लेखी स्वरूपात दिलेलं बेकायदेशीर वाहतूक जे आहे तो तुम्ही ताबडतोब मेरे बंद करा हायकोर्टच्या नियमानुसार. तुम्ही कुणाला सांगितलं? मीटिंग मध्ये मीटिंगला सांगितलं, त्यांनी हायकोर्टाचा अवमान करतायत म्हणून तुम्ही परत कधी हायकोर्टात याची काय शब्द मोडतो यांचं सांगतो. यांनी म्हटलं तर हे बरोबर आहे, प्लस आम्ही कमिशनर साहेबांना आणि आरटीओला हे जी आर आलेलं आणि हायकोर्टाचा निर्णय झालेला आम्ही निवेदन देऊन सांगून आलो. त्यांनी कारवाई केली नाही म्हणून तुम्ही पुढे हायकोर्टात जाऊ शकता. हायकोर्टाचा बाबा, हायकोर्टाचा जर अवमान इथे अधिकारी करत असतील ना तो महानगरपालिका झाला पाहिजे. नाही 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 काका, एक लक्षात घ्या हिरापुरे साहेब, तुम्ही हायकोर्ट जर तुमचं हायकोर्टाचा जर निर्णय इथले अधिकारी ऐकत नसतील तर तुम्ही परत का नाही याचिका त्यांच्या विरोधात अवमान याचिका का दाखल करायला पाहिजे? तू केली नाही बरं, आता कराल प्रयत्न कर. तुमचा वचक जर अधिकाऱ्यावर जर राहायचा असेल किंवा तुमचा वचक जर अधिकाऱ्यांवर जर ठेवायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित, तुम्हाला त्यांना कायद्यानं धडा शिकवायला पाहिजे. तुम्ही निश्चितच प्रयत्न करू त्याचा काय नाही, आजपर्यंत पण केला नाही हे जाऊ द्या, पण इथून पुढे नक्की करा. नक्की नक्की. म्हणजे कसं आहे की सोलापूरकरांना तुम्ही आव्हान एक सांगा की बाबा मी किती दिवसात करू शकेल. तसा आता कहतो आमच्या जे नेते आहेत त्यांच्याशी मला चर्चा करावी लागेल. आता मी शब्द देऊ नागरिक म्हणून नेते नागरिक या नात्यानं करू शकतील हे सगळं नाही आहे, कोर्टाची बाब आहे ते. वैयक्तिक जर करायचं म्हणलं हायकोर्टाचे वकिलाचे खर्च प्रजाने याचिका दाखल खर्च कर ते परवडण्यासारखं नाही ना त्यांना बिना आम्हाला. आपण जर आपल्या घरातलं एक साधारणतः आपण एखादं आपल्या घरातलं वाहन 2 मिनिटाचं उदाहरण घेऊ, घरातलं वाहन जर समजा आपण बंद केलं किंवा बंद पडलं तर आपण बंद ठेवतो का? आज परिवहनच्या किती 205 बसेस बंद आहेत, जर बंद असतील तर ह्याच्यावर तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला कधी काय वाटलं नाही? दुम्मा साहेब म्हणल्यासारखं आम्ही विश्वस्त आहोत खरे, पण आमची मजल कुठपर्यंत आहे माहितीये का साहेब? आम्ही आमचं दुःख फक्त प्रशासनाला पुढे ठेवतो. लक्षात आलं का तुम्हाला? अधिकार काय नाही, जरा समजून घ्या. आमच्या व्यवस्थापकावर ऐका की आमच्या व्यवस्थापकाबरोबर आमची तक्रार होती की हे निर्णय कायच घेत नाही, तर निर्णय घेत नाहीत म्हणून आम्ही स्वतः मी कालच आयुक्तासमोर बसलो. आम्हाला व्यवस्थापक चांगला चांगला वेळ देणारा व्यवस्थापक द्या म्हणून कालच बैठक पूर्ण वेळ असायलाच पाहिजे, काय वाद नाही, परंतु तो टेक्निकल पाहिजे. तज्ञ राहिले साहेब असताना त्याचं नाव सगळेजणच घेतात असं तज्ञ बैठक हो. आम्ही काय केलं प्रयत्न करायला पाहिजे, सर्व सदस्यांना बोलवून घेऊन वर्स मॅनेजर सुद्धा प्रामाणिक बघा साहेब, उत्पन्नाची बाजू तुम्हाला सांगितली. नंबर एक हा बेकायदेशीर वाहतूकचं झालं. आता जवळजवळ आपल्याला 67 बस आपल्या रस्त्यावर धावतात, जोपर्यंत 120 बस आपल्याला येत नाही रस्त्यावर तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. नंबर एक. नंबर दोन साहेब, वाहतूक निरीक्षक जे आहेत त्यांना कोटा दिलेला आहे साहेब, वर्षाला तुम्ही एवढे दंड आकार करून आलेलाच पाहिजे. वाहतूक निरीक्षक अजिबात हलत नाहीत, आणि आम्ही काय सांगतो, कुणाचा तर वशिला येत आहे, कुणाचा तर एक फोन येत आहे, कुणाचा तर प्रेशर होत आहे, आणि तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. नाही, निरीक्षक असं निरीक्षक किती आहेत सध्या? त्याच्याकडे असेल 11 32 निरीक्षक आहेत आपल्यापाशी. प्रत्येक एकाला 18 ते 20 हजार पगार आहे साहेब एकाला. बघा हिसाब केला तर वर्षाला त्याचा 2,40,000 होत आहे सर. तुम्ही आणलेत किती सर आकडा? तुम्हाला सांगतो मी, या 6 महिन्यामध्ये 4,475 रुपये दंड आणले साहेब ह्यांना. पुन्हा डिझेल मग तुम्ही ह्यांना पाठीशी काय घालता? स्पष्ट म्हणजे काम करत त्याला घरी बसवा, 4 दिवस कारवाई आम्ही करत असतो. नाही 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 नाही, आता यांनी जो आकडा दाखवला 4,406 रुपयाचा हे वर्षभरातला आहे. तुम्ही बाबा दर महिन्याच्या महिन्याला तुमच्या मीटिंग होत असतील, जो कर्मचारी तुम्हाला अडचणीत वाटतो त्याला घरी बसवण्याचं काम तुम्ही करत नाहीयेत का? मग
असं केल्यानंतर तुम्हाला काय सांगतो, महापालिकेमध्ये जेवढे 107 नगरसेवक आहेत ना त्यांचे फोन आहेत, एकेका निरीक्षकाकडे 10 जणांचे फोन आहेत. नाही नाही, फोन आले म्हणजे याचा अर्थ काय की म्हणजे आपण असेल कोण खासदार असतील अशा लोकांचे सुद्धा फोन येतात. भाऊ कसं आहे माहित आहे का, तुम्ही जर सांगत असाल की बाबा फोन आले, कुणाची पण तुम्ही फोन आल्यानंतर जर कर्मचाऱ्याला जर तसंच ठेवत असाल तर मग तुमचा कर्मचारी कसा ऐकेल? तसं ठेवत नाही आम्ही, कोणाचा एक तर फोन घेत नाही कोणा. आता तुम्ही बोलले की बाबा अशा पद्धतीचं आम्ही येतात मला इथे एक सुचवायचं आहे की 44 गाड्या 44 गाड्या जर रोडवर आल्या 50 लाख रुपये खर्च करून तर ह्यांचं उत्पन्न डबल होत आहे. तर ह्यांचं महापालिकेकडून जे पैसे यायचे ते जवळजवळ 90 लाख आहेत येणं. हे पैसे वसूल करून ह्या 44 गाड्या हे तयार करू शकतात आणि ह्यांचं उत्पन्न डबल होऊ शकतं असं मला वाटतं. मग आता त्यांनी जे सांगितलं, हा हा, आमच्याकडं जवळजवळ 2 कोटी 1 रुपये आम्हाला बाल कल्याणकडे मिळतात. डिझेलची बाकी आहे, कमीत कमी आमचे 1 कोटी 90 लाख रुपये महानगरपालिकेकडे सध्या आहेत बाकी आहे. महापालिकेचे जकात आणि LBT बंद झाल्यामुळं महापालिकेची अवस्था एकदम बेकार झाली आहे. आम्ही 10 वेळा जाऊन बसतो तिथं, पण आम्ही कित्येक वेळा चेक काढा म्हणलं तर आमचे चेक निघत नाहीत. कधी म्हणतो स्वतः मी जातो, आता हे सर्व सदस्यांना घेऊन जातो. आता ह्यांना विचारा, आता परवा रमजान सण झाला, यांनी आधी 8 ते 10 दिवस आधी विनंती केली की रमजानला आम्हाला 25 तारखेला तर पगार मिळाला पाहिजे. तर आम्ही रात्रंदिवस कायम सोडून त्यांच्या पाठीमागं लागून जवळजवळ 30 ते 31 तारखेपर्यंत आम्ही पगारी केल्या. म्हणजे कायम त्या महापालिकेच्या मागं लागावं लागतंय. आणि तिथं कसं, आयुक्तांनी जरी सांगितलं की बाबा ह्या परिवहनचा चेक काढा त्यांच्या त्यांना देऊन टाका, तर ते अधिकारी काय करतात, एकाची सही घेतात एकाच तशीच ठेवतात. 2 सह्या असल्याशिवाय सही चेक वटत नाही तो. मग एकाची सही झाली की दुसरा जातो रजेवर, मग तो रजेवर नाही वाट बघत बसतो. असं किती कर्मचारी आहेत तिथं आता कुठं आपल्या परिवहनला? परिवहनला 1100 514 कायम आहे. कायम कायम 102 बदली कामगार आहे आणि 467 कंत्राटी वर रोजून 1100 कामगार आहे. 90 लाख रुपये पगाराचा खर्च दर महिन्याला. आता 3 महिने झालं तुमच्या पगारी तटलेल्या आहेत खरं? नाही नाही, 3 महिन्याचं नाही, आम्ही 2 महिने राहिले. मग त्यांच्या कधी होतील साधारणतः? आता महापालिकेने आमचे जे डिझेलचे पैसे दिले महापालिका, एक महापालिकेला महापालिकेच्या गाड्यांना कचरा गाड्यांना पूर्वीपासून परिवहन डिझेल देते. पूर्णतः जेवढे कर्म म्हणजे त्यांच्याकडे गाड्या आहेत एक कॅबिनेटचे वगैरे पेट्रोलच्या गाड्या ते सोडून जेवढे कचऱ्यापासून सगळ्या गाड्या पाण्याचे टँकर असतील कुठल्या सगळ्या गाड्यांना परिवहन डिझेल देत ते डिझेलचे पैसे. आणि प्लस महिला बाल कल्याणचे असे 14% 14 लाख रुपये असं असतं आणि इतर 60% असे मिळून आम्हाला महिन्याला 55 लाख रुपये त्यांनी द्यावा. त्यांनी जर सर वेळेवर महिन्या महिन्याला दिले ना साहेबा परिवहनला प्रत्येक महिन्यात पगार होऊ शकतो. महिन्या मला त्यांनी पैसे दिले तर परिवहनला प्रॉब्लेमच येणार नाही. साहेब 44 गाड्या यांनी रोडवर आणल्या तर यांना महापालिकेकडे पैसे मागायची गरजच नाही. मग त्या आणण्यासाठी काय करावं लागेल नेमकं? 50 लाख रुपये महापालिकेने द्यावेत. आता साहेब तुम्ही म्हणता ना महापालिका पैसे देत नाही. आता आमचं पोलीस मोफत प्रवास करतात म्हणून शासनानं आम्हाला 1 कोटी 57 लाख रुपये दिलेत. तर इथल्या पोलीस आयुक्तांना की आमचे पोलीस कुठेही मोफत प्रवास करत नाहीत म्हणून ते आमचं अनुदान परत केलं. 4 ते 5 वेळा मंत्रालयात बैठक झाली तरी पोलीस आयुक्त आम्हाला ऐकायला तयार नाही की आमचे पोलीस प्रवास करत नाहीत. सात महानगरपालिकेला जवळजवळ 44 कोटी आता पोलीस खरंच प्रवास करतात का? कसं आहे सर माहिती का, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही पोलीस जे आहे ते प्रवास करत नाही. सोलापुरातला तो भाग नाहीये, हो कुठेच करत नाही सगळ्या गाड्या असल्यामुळे. प्रवास करू अथवा नको करू शासनाचं एक शासनाचं धोरण, शासनाचं जे धोरण आहे का नाही, एक शासन जर 1000 पोलीस काम करत असतील तर 1/3 त्यांना मोफत प्रवास करतात. त्यासाठी हे शासन अबा महापालिकेला ते असा नियम आहे की महापालिके कुठलीही महापालिका असेल तर अबा ही परिवहन खातं
ही ना नफा तोट्यावर चालणार सेवा द्यायसाठी असतं. त्यामुळे हे महापाल शासन प्रत्येक वेळेस याला आपल्याला अनुदान देत असतं त्याच्या माध्यमातून कुठल्या माध्यमातून आपल्याला का देत आपल्याला दिल्या आल्याला परत पाठवलंय. आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जर सांगत असाल की बाबा ते महापालिका आम्हाला पैसे देत नाही, पोलीस खातं आमचं पैसे अडवून देत नाही, बालकल्याण तुम्हाला देत नाही, मग तुमच्यात दोष आहे किंवा तुम्हाला एखादा अधिकारी चांगला सक्षम मिळत नाही. मग ह्याचा आम्ही मागतोच की सर नाही नाही सक्षम अधिकारी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. आता तुम्ही तिथं समितीवर साधारणतः एक 11 जण आहात, बरोबर आहे, 12 जण 13, मग 13 जणांना जर तुम्हाला 13 जणांना जर ते इतर लोक किंवा काय म्हणायचं एक अधिकारी मिळवता येत नाही तुम्हाला. आम्ही अधिकारी पालक मग शासनाकडे तुम्ही पाठपुरावा करून. नाही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मी महिन्यात 4 वेळा मुंबईला जाऊन आलो. आता हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे ते काय परिवहन खात आहेत ना महाराष्ट्र शासनाचं. दिवाकर रावते साहेबाच्या टेबलवर फाई पडले त्याच्यावर अजून सही व्हायला तयार नाही. कमीत कमी 2 महिने झाले. हे काम खरं प्रशासनाचं काम आहे पण आम्ही पाठपुरावा करतो. नाही नाही मग तुमचं काम काय आहे? आमचं एक लक्षात घ्या, तुमच्या समितीचं काम काय आहे? शासन प्रशासन आणि जनता आणि कर्मचारी ह्यांच्यातला दुवा तुम्ही बनण्याचं काम आहे. बैठकच घेतल्यात मंत्रालयात, 2 बैठक घेतल्यात. साहेब अधिकाऱ्याने सकारात भूमिका घेतली तर प्रश्न सुटतात. आम्ही सकारात भूमिका घेतो, समोरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात भूमिका घ्यायला पाहिजे. नाही नाही आता एक लक्षात घ्या, अधिकारी तुमचा ऐकत नाहीत हे जी ओरड आहे ते चुकीचे असं नाही वाटत तुम्हाला? 100% चुकीचं. किती दिवस तुम्ही आता सारखं त्या अधिकारी देतो तुम्हाला? आज मॅकलवारांना ह्याने प्रभारी म्हणून ठेवलेत आयुक्ताने. आज एक दिवस सुद्धा त्याने डेपोकडे येत नाहीत, एक दिवस सुद्धा येतच नाहीत ना त्यांनी महानगरपालिकेमध्ये बसतच बसून. 1,59,00,000 जरा बोलू दे, 1,59,57,00,000 जवळजवळ जे पैसे जे परत गेलेले आहेत या इथल्या प्रशासनाची चूक आहे. महाराष्ट्रामध्ये कुणाचेही पैसे परत गेले नाही. परत कुठे गेले, कसं गेले सांगतो ना, नेट शासनाकडे परत गेले. कारण आपले जे अधिकारी तिथे बसे समाज कल्याण अधिकारी तो निष्क्रिय आहे. तो समाज कल्याण अधिकारीचा काम आहे तिथं, त्याने नेटवर बघून लगेच पाठपुरावा करायला पाहिजे. पाठपुरावा केले नाही, सानप मॅडम जे होते आयुक्त त्याने परत पाठवून दिले. आता परत पाठवून दिले तर ते परत येणार का? सगळ्याकडे गाड्या असल्या मला कुठेच गेला. नाही नाही 1 कोटी जर किंवा पैसे आले असते ना साहेब, हे सगळे बसेस बाहेर आले असते. बाहेर बसेस आले असते साहेब. आता तुम्हाला सांगतो मी, महापालिका जे आहे परिवहन बघितले की तोंडच वाकड. अधिकाऱ्यापासून ते पदे तुम्हाला मदत करतो मदत करतो मदत काय मदत नाही करत साहेब. फक्त डिझेलचे पैसे द्यायचे आम्हाला आम्ही 1 महिना पगार ठेवत नाही. आम्ही शहरातल्या मुलींना मोफत प्रवास देतो त्या महिला बालकल्याणला, त्या माध्यमातून आम्हाला ते मदत करतात. म्हणजे महापालिकेची मदत वगैरे काय होत नाही. जे आम्ही काम करतो आम्ही सेवा देतो त्या सेवेचेच पैसे आम्हाला. आणि आमचे जे डिझेलचे पैसे आणि महिला बालकल्याणचे जर पैसे व्यवस्थित मिळाले वेळच्या वेळेला तरी महिन्याच्या महिन्याला पगार होईल. पक्षनेते साहेब मला सांगितले की हल्लीच्या ह्या नवीन गाड्या 3 किलोमीटर ऑव्हरेज बरोबर इथं त्यांनी 3 किलोमीटरचा ऑव्हरेज दाखवला आहे, पण त्या 10 गाड्यामधल्या फक्त 7 गाड्याच मार्गावर चालतात. म्हणजे बाकीच्या पूर्ण गाड्या ह्या पूर्वीच्याच आहेत. त्याला ऑव्हरेज का मिळत नाही साहेब? त्या वर्क्स मॅनेजरला तुम्ही विचारलं वाल्वो सोडून ज्या गाड्या आहेत जुने बस तुम्हाला सांगू 30 लिटर जान बसला लागते. आपल्या छोट्या बसला 30 लिटर डिझेल लागतं छोट्या बसला. 100 लिटर मध्ये जान बस चालते, तफावत किती आहे बघा. छोटी बस जी आहे ना 30 लिटर मध्ये चालते. नाही सात किलोमीटर नाही मोठ्या बसला सुद्धा कमीत कमी माझ्या हिशोबाने 4 ते 4.5 किलोमीटर ऑव्हरेज पाहिजे. मग तिथं 3 किलोमीटर 3 किलोमीटर 3 किलोमीटर देते नुकसान नाही. आणि या गाड्याचं कसं माहितीये का, हे म्हणतात कंपनीचं ऑव्हरेज ह्याच्या वाल्वो गाड्या फॉल्ट आहे. लक्षात घ्या एसी बस जे आहे ना वाल्वोला 3 किलोमीटर आहे, दुसरे जे बस आहे साधे त्याला 6 किलोमीटरच्या वर आहे. नाही 3 किलो तुम्ही घ्या माहिती घ्या. नाही नाही माहिती घेण्यापेक्षा प्रत्यक्षातच तुम्ही दोघं उद्या जाऊन गाडी चेक करू. आम्ही घेतले म्हणून सांगतो ना.
आता एवढं आपण बघतो 3 किलोमीटरवर बस चालेल का त्या खड्ड्याचा आहे त्या महापालिका परिवहन त्यामुळे 3 किलोमीटर रोज नुकसान रोज नाही नाही जनसेवा आहे त्यामुळे त्यात नुकसानीचा वगैरे आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत का नको वेगळे अजून एक तुम्हाला नमुना सांगतो प्रशासनाचा ज्यावेळेस मी पदभार घेतला त्यावेळेस असे फायली बघत बसल्यानंतर की तिथे एक मला दृश्य दिसलं की बाळीवेसपासून कोणतम चौकापर्यंत वन वे केलं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे वन वे केलेलं लोकांना माहीत नाही आपल्या आणि जर वन वे करत असताना तर पोलीस प्रशासन अधिक त्याचे परिपत्रक काढतंय की बाबा बाळीवेसपासून कोणतम चौकापर्यंत परिपत्रक म्हणजे प्रत्येक विभागाच्या बस डेपोला देतं पुन्हा पेपरला सुद्धा येतं की 15 दिवसाचे या 15 दिवसात काय हरकती असेल तर आम्हाला कळवत ह्या प्रशासनानं त्या वन वे केलेल्या जागेचा काय बघितलं नाही मी ज्यावेळेस आल्यावर बघितलं त्यांना विचारलं की बाबा हा प्रकार काय तुम्ही पेपर वाचले का नाही म्हणलं आम्ही अरे म्हणलं ज्यावेळेस इथं वन वे करत असताना त्यांचं परिपत्रक निघतं पेपरला येतं तर त्याचा तुम्ही अभ्यास केला का नाही बाबा आमची पाठपुरा करायला पाहिजे की आमची सिटी बस महाराष्ट्रात कुठंच वन वे बंद नाही आमच्या इथं बंद का ह्यांना कधी वन वे केला माहित नाही 3 महिने जवळजवळ बसेस त्या मार्गावरच्या बंद होत्या आणि त्या मार्गावरच्या बसेस कशा जात होत्या टिळक चौक मधलं काय त्या बाळेश्वरनं कुंभ ह्याला शिवगंगा मंदिर अशा लांबून जात आणि तिकडे प्रवासी मिळतात तोटत मी आल्यानंतर का आयुक्तांना भेटलो स्वतः आम्ही सगळं शिष्टमंडळ गेलो आयुक्तांना भेटलो उपमहापौर होते आमचे गटनेते होते भेटलो त्यांनाच विनंती केली की आमचं नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायले तर त्यांनी एक मार्ग सांगितला की बाबा इथं मोठ्या तुमची अडचणीचा मार्ग आहे हा मोठ्या बसेस तिथनं बंद करा मार्ग काय काढतं छोट्या बसेस तर 1.5 लाखाचं उत्पन्न रोजचं वाढलं फक्त एका आपल्या विषयामुळं आपण अर्धा तास झालं चर्चा करतोय अर्ध्या तासामध्ये फक्त यांचं एकच मत येतंय की आमचे अधिकारी ऐकत नाहीत आमचा अधिकारी ऐकत नाहीत आम्ही पाठपुरावा करू शकतो आम्ही फक्त बाहुलेच आहोत आम्ही फक्त ठराव घेऊ शकतो पण ह्यांना बरंचसं काही करण्यासारखं येतंय आणि येऊ शकेल परंतु एक 5 मिनिटाची आपण विश्रांती घेऊ 2 मिनिटं वृत्त दर्पणमध्ये जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद गॅरंटेड फायदा कारण वृत्त दर्पण हे असं एकमेव न्यूज चॅनल आहे की जे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जिथं जिथं केबल कनेक्शन आहे तिथं घरोघरी TV वर दिसतं इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 121 डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180 सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1238 अर्थात 1238 यासह भविष्यात येणाऱ्या सर्व नेटवर्क्सवरून वृत्त दर्पणचा अहोरात्र आनंद घेता येतो साहजिकच आपली जाहिरात घरोघरी लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणार यात शंकाच नाही याशिवाय प्रत्येक जाहिरातीवर आकर्षक स्कीमद्वारे मोठी सवलत मग येणारा सीझन घालवू नका आजच आपली जाहिरात बुक करा वृत्त दर्पण जाहिरात विभाग वृंदावन अपार्टमेंट चेतन फाउंड्री जवळ होडगी रोड सोलापूर 101% फायद्याचं गणित वृत्त दर्पण आपल्या सेवेत रुजू झालंय नव्या दमाचं नव्या तंत्रप्रणालीचं न्यूज चॅनल वृत्त दर्पण भीमारिद्धी नेटवर्क चॅनल क्रमांक 121 तर डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 तर सिटी नेटवर्कच्या चॅनल क्रमांक 1238 आपल्या सूचना अपेक्षांचं स्वागत आपल्या कार्यक्रमाची बातमी वृत्तदर्पणवरून प्रक्षेपित होण्यासाठी किमान 2 दिवस आधी पत्र वृत्तदर्पणच्या कार्यालयात पाठवणं आवश्यक आपल्या डोळ्यासमोर एखादी बातमीयोग्य घटना घडली तर तत्काळ वृत्तदर्पणच्या मोबाईलवर संपर्क साधा मोबाईल नंबर 8180037230 मोबाईल नंबर अर्थात भ्रमणध्वनी मराठीतून 81 80 03 72 30 वृत्त दर्पण सर्वसामान्यांचं प्रतिबिंब सोलापूर जिल्ह्याचं दर्पण 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत एकदा आपण त्या चर्चेकडे वळूया परिवहन खातं
कसं गोत्यात आलंय किंवा अडचणीत आलंय त्याच्यासाठी परत एकदा आपल्याला कशा पद्धतीनं मार्ग सापडतील ह्याच्यावर आपण चर्चा परत एकदा सुरू करू. अशोक लेलँड कंपनीच्या ज्या खरेदी करण्यात आलेल्या 99 बस आहेत त्यापैकी 59 बसेस 89 बसेस 89 बसेसच्या चेसी क्रॅक आहेत आणि एक पूर्ण जळालेली 10 मिनिटाच्या आत जळालेली. मग त्याच्यावर तुम्ही भाऊ आता नेमकं काय करणार आहात? आता काय आता तुमच्या ह्या आम्ही ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस हा विषय बजेटच्या मीटिंगमध्ये आम्ही बोर्डात पाठवला पहिल्यांदा. म्हणजे काय ह्याच्या अगोदर मी चेअरमन व्हायच्या अगोदर पालकमंत्री आणि आयुक्त यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती की बाबा हे 88 बसेस चीसी क्रॅक झाले तर ह्याचा ह्या कंपनीच्या लोकांबरोबर ह्यांची बैठक झाली तर कंपनीने त्यावेळेस काय ठरवलं की बाबा ह्या 88 बसेस ज्या आहेत ह्या आम्ही तुम्हाला नवीन काय देऊ शकत नाही. आम्हाला नवीन बसेस मागितल्या आहेत आयुक्तांनी आणि आम्हाला आमच्या नवीन बसेस आम्हाला गॅरंटी वॉरंटी पिरियडमधल्या बसेस द्या. पण कंपनी काय ती वॉरंटी बेसमध्ये तुम्ही बसत नाही आणि त्या काय वळस त्याच्या अगोदर जे आयुक्त होते कुठल्या अटी मान्य केल्या काय मान्य केल्या गोडेवार साहेबांनी हे ते कुणाला दाखवलं नाही, कमिटीतही दाखवलं नाही आणि बोर्डातही दाखवलं नाही. यांनी स्वतःच्या पावरवर सगळ्या त्या बसेस घेतल्या आणि त्या बसेस निष्कृत दर्जाच्या होत्या. म्हणजे आपल्या सोलापूरच्या जिथं आता सोलापूरला जसे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मजबूती पण ज्या बसेस पाहिजे होत्या तशा बसेस आपल्याला त्यांनी दिल्या नाहीत. एकदम खराब प्रतीच्या बसेस दिल्या. त्या दिल्यानंतर ते प्रकरण झालं की 6 महिन्यातच मी यायच्या अगोदर त्या बसेस बंद पडल्या. बंद पडल्यानंतर आम्ही हा ठराव बोर्डात पाठवला आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की बाबा कंपनी जो निर्णय दिला की आम्ही ह्याला पॅचेस मारून देतो तुम्ही जोपर्यंत बसची लाईफ आहे तोपर्यंत ह्याला काय होणार अशा पद्धतीनं आम्ही करून देतो. तर पालकमंत्र्याचं म्हणणं असं आलं की बाबा हा मोठा निर्णय आहे आणि समजा मी जर इथं यस म्हणलो किंवा कंपनीशी तडजोड केली तर माझ्यावर काय ते आरोप होतील हा विषय तुम्ही बोर्डात पाठवा आणि बोर्डातले 102 नगरसेवक काय बोलतील काय ह्याचा नेम नाही असं त्यांचं बोलणं झालं आणि हा विषय बोर्डात पाठवला. बोर्डातला काय निर्णय काय बोर्डातला असेल तो सर्व नगरसेवकांनी घ्यावा आणि कळवा त्याबद्दल आम्ही कंपनीला बोलू. पण हा बोर्डात काय विषय झाला नाही म्हणजे विरोधी पक्षाचं वेगळं मत पक्ष सत्ता जरी एकमत झालं नाही आणि तो विषय तसा राहिला की बोर्डात असं ठरलं की बाबा 1-15 दिवसाची मुदत द्या कंपनीला की आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला ह्या बसेस मिळाल्या तर बरं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आम्हाला बदलून द्या नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. मग ते आता ते विषय तसा राहिला कोर्टात बी गेलं नाहीत काहीच नाही. परत आता हा विषय काय गेला की व आरटीओची मान्यता मिळते का म्हणून आपल्याकडून 9 बसेस आपण आपण आरटीओकडे आता सध्या पाठवलेत की बाबा हे पॅच मारून जर 9 बसेस आपण आरटीओकडे पाठवल्या की ह्याला किट बसवून द्या लॉंग लाईफ किट बसवून दिलं तर ह्या बसेस रस्त्यावर चालू शकतील का किंवा ह्याच्यातनं दगाफटका होण्याची शक्यता आहे का. तर इथले खरमाडे साहेबांनी काय केलं हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे ह्याचे अधिकार मला नाहीत तर हे निर्णय घ्यायचे अधिकार परिवहन आयुक्तांना आहेत म्हणजे मुंबई हां. तर हा विषय आता त्यांच्या अखत्यारीत आहे. त्यांचा अजून काही कुठल्या एक साधी पत्रसुद्धा अजून आलेलं नाही त्यामुळे हा तसाच विषय पडलेला आहे. नाही भाऊ आता हे नाही बोर्डात निर्णय होईना किंवा अशा किती बसेस किती दिवस तुम्ही ही बंद ठेवणार आहात? आता बघा आमचं तर मत असं आहे ह्या बसेस ठेवून ना किंवा कोर्ट मॅटर जर केलं तर 5-10 वर्ष ह्यात कमीत कमी 5-10 वर्ष जाते. आता तुम्ही इथं सेशन कोर्टात करणार सेशन कोर्ट म्हणा ह्याचे अधिकार नाही तुम्ही हायकोर्टात जावा तर हे 5-5, 10-10 वर्ष ह्यात जाणार ह्या बसेस आहेत ना आता आता ज्या चांगल्या अवस्थेत आहेत त्या कुजून जाणार आहेत आणि खराब होऊन जातात परत काय उपयोगसुद्धा येणार नाही. आता ह्यात पाऊस वारा होऊन ऊन ह्याच्यामुळे ना त्या बसेस आता किती आपल्या सोलापूरची किती नुकसान होती याच्यावर आपण नेमकं करायला काय पाहिजे असं तुम्ही ऐका की तर ह्याच्यासाठी करावं काय आपल्याला ह्या जवाहर रोजगार योजनेतून ह्या बसेस मिळाल्या आहेत ह्या केंद्र शासनाच्या योजनेतनं बसेस मिळाल्या आहेत. तर ह्याची बैठक आपण अजून केंद्र शासनाच्या ज्या योजनेतून मिळाल्या आहेत त्यांच्याशी बैठक अगोदर केली पाहिजे कंपनीशी बोलून घ्या नाही. तुम्ही आम्हाला बसेस दिलेत ना त्या कंपनी निकृष्टवर दर्जा बसेस दिलेत 6 महिन्यात ह्या बसेस बंद पडल्या आहेत तर ह्याची आम्हाला पहिल्यांदा बैठक लावा काय निर्णय असेल तो तुम्ही द्या आणि मी ह्याचा अभ्यास करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेलो तिथं आमचे गणेश नाईक आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्या परिवहन खात्याकडे गेलो मी तिथं तिथं ते चेअरमन होते त्यांचे व्यवस्थापक अशा जी मिळून जो एक 2 तास आम्ही चर्चा केली
तर त्यांच्याकडे सुद्धा अशा बसेस आल्या होत्या. त्यांनी काय केलं, ही जवाहर रोजगार योजनेतून बसेस आणला, त्यांनी केंद्राची बैठक बोलवली, पहिल्यांदा केंद्राची बैठक लावली आणि केंद्राने सांगितलं ह्यांच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस जेवढ्या खराब झाल्या तेवढ्या करून द्या. मग आता तुम्ही बीजेपीचे आहात, केंद्रात बीजेपीची सत्ता आहे, तर मग तसं काय केंद्राची बैठक लावण्यासाठी किंवा केंद्रातल्या एखाद्या मंत्र्याचा प्रेशर आणण्यासाठी बहुनी सांगितलंय म्हणून आता तुम्ही माहीत नव्हतं, तुम्ही यांना सांगितलं? मी चार दिवस झाले, चार दिवसात मुंबईवरून आलोय, त्याचे कागदपत्र आहेत का नाही नवी मुंबईत मला यांना सांगितलेलं आहे. बहुनी पालकमंत्र्याबरोबर मुंबईमध्ये चार वेळा बैठक झाली. मग पालकमंत्र्याचं तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर नाही? पॉझिटिव्ह येतं उत्तर, पालकमंत्री माझ्या सोबतच आहेत, जरी ते भाजपचे असले तरी आमच्या सोबत आहेत, पण तिथं जो का जो तिथं प्रशासनाचा कारभार आहे तो व्यवस्थित नाही आहे. नाही नाही, तर आता पालकमंत्र्याच्या माध्यमातून एखादा प्रशासन अधिकारी म्हणजे तुम्हाला जो अधिकारी पाहिजे आहे तो शासनाकडनं घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? दोन वर्ष सुभाष देसाई मग आरटीओ आम्ही मागितलं आहे, दोन महिने झाला आम्ही पत्र दिलंय महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या सहीनं, मी स्वतःच्या लेटर पॅडवर आयुक्ताला पत्र दिलं, आयुक्ताने स्वतःच्या लेटर पॅडवर पत्र लिहून शासनाकडे पाठवलंय, त्याचा पाठपुरावा केला आम्ही. पालकमंत्र्यापाशी दोन दोन तीन तीन वेळा जाऊन बसलो आम्ही स्वतः, पालक फक्त सही राहिले, फक्त रावते साहेबाचे त्या सहीसाठी राहिले, नाहीतर आम्हाला सुभाष देसाई नावाचे आरटीओज आहेत आणि त्याने ह्याच्या अगोदर तीन वर्ष आपल्या परिवहन खात्यामध्ये काम केलेलं आहे, अशा अधिकाऱ्यालाच आम्ही मागितले. तुमचं काय मत आहे साहेब? माझं जर असं मत आहे, आता चेअरमन साहेबाने बोलले जनरल बोर्डाचा विषय, दुम्मा साहेब बोलले, जनरल बोर्डाकडं हा विषय पास झालेला आहे, तुम्ही जरा तपासून बघा नंबर एक माझ्या माहितीप्रमाणे, कारण गेल्या जूनच्या महिन्यामध्ये मी लक्षवेधी विचारलो होतो या संदर्भातच, त्या टी सीचं तुम्ही काय करणार? जनरल बोर्डाने मान्य आयुक्तांना अधिकार दिले साहेब, आयुक्ताने तुमच्या स्तरावर तुम्ही तो निर्णय घ्यावा असं मी ऐकून आहे, परंतु तपासायला पाहिजे. आयुक्त साहेबांना निर्णय दिल्यानंतर जनरल बोर्डाने त्यांनी त्याच्यावर लगेच कारवाई करायला पाहिजे. चुकं काय झाली साहेब माहिती आहे का? एक वर्ष अगोदर ज्या टी सी म्हणजे काय, दोन तुकडे झालेले नाही साहेब त्या टी सी ची, ज्या जसं बोल्ट, एक मिनिट, जसं बोल्ट बसतो ना, हा बोल्ट, बोल्टच्या खाली एक वैशर येतो, त्या वैशरच्या खाली एक दोन एक अर्धा इंच एक दोन अंश क्रॅक झाले असेल, असं दोन तुकडे काय झालेले नाही, जरा सुद्धा भाव सुद्धा जास्त झालेला आहे मला असं वाटतो, कारण तू जरा कॅमेरा घेऊन तपासले तर तुम्हाला लक्षात येईल, खरं ते चिशी क्रॅक झाले तर ते परिवहन जबाबदार असं झालेलं आहे, असं एक गेज एक दीड अर्धा इंच सुद्धा नाही साहेब, तीन एम एम चार एम एम असं ऐका ऐका साहेब, माझं पूर्ण माझं पूर्ण ऐकू होते. ज्यावेळेस वॉरंटी पिरियडमध्ये ते गाडीचे चेसेचे क्रॅक झाले, क्रॅक झाल्यानंतर ते बस वॉरंटी पिरियडमध्ये ते कुठं जायला द्यायला पाहिजे? कंपनीला परत द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे का नाही? मग कंपनीमध्ये न देता आपल्याजवळ ते हत्ती कशाला ठेवले? ते तिथंच पडू नये आणि आपण लोक बोंब मारत फिरतो लागलो सगळे जण. नाही नाही, मग तुम्ही यांना सुचवलं ना? हा सुचवलं, बोललो प्रोसिडिंग आहे, प्रोसिडिंग आहे साहेब. आता तुम्ही एक मिनिट साहेब, एक माझं पूर्ण वाक्य होते, कारण तो डायबेट होतो. आता जर किंवा आपण कंपनीवर वॉरंटी पिरियडमध्ये जर किंवा त्यांच्यावर ॲक्शन करायचं असेल, आयुक्त साहेबांना आता अधिकार देऊन सुद्धा दोन तीन महिने झालेले साहेब, लगेच त्याने एक 15 दिवसाची नोटीस त्यांना द्यायला पाहिजे, एक प्रोसेस म्हणून तरी द्या, नोटीस देऊन लगेच त्यांच्यावर चार्जशीट त्याने खटला करायला पाहिजे, उत्तर नाही आलं तर मग सिव्हिल मॅटर तरी करायला पाहिजे, नाही तर ग्रँड मंचमध्ये तरी जायला पाहिजे, आपली वकीलकडनं ओपिनियन घ्यायला पाहिजे, नसेल तर मी असं ऐकलं आहे की त्यांची मीटिंग झाली आता चेअरमन साहेबांनी अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग झालेली आहे, त्यांचं म्हणणं काय अशोक लेलनवाड्याचं, त्याने ऑल ओवर इंडियामध्ये जे असे चीसी क्रॅक झालेले आहेत त्यांनी लाईफ टाईम पॅचिंग करून दिलेलं आहे, पॅच मारून दिलेले आहेत. तू माझं पूर्ण वाक्य ऐका माझं साहेब, माझं पूर्ण वाक्य ऐका, एक मिनिट साहेब, माझं पूर्ण मी काय म्हणायला लागलो, अधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका परिवहन बदल नाही, नंबर एक. जर किंवा आता फिटनेस कोण कॅन्सल केली आपली चीसीची, फिटनेस कोण कॅन्सल केली? आरटीओने केली. आता कंपनी काय सांगते साहेब, आम्ही पॅचिंग करून लाईफ टाईम गॅरंटी देतो, ठीक आहे, लाईफ टाईम गॅरंटी दिल्यानंतर तो पास कोण करणार साहेब? आरटीओ. आपलं काम काय? त्याने करून दिलंय आणि पास केला, आपण चालवायचं, भांडायचं कशाला? आता कोर्टात आपण गेले, हो, हायकोर्ट, सिव्हिल कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हे बोमाबोम होणारच, निर्णय काय होणार नाही, निर्णय नंबर एक. आता कोर्ट काय सांगतो साहेब,
आपल्या भारत देशामध्ये महाअदालत व्हावं लागलं साहेब. काय म्हणतात कोर्टचा स्लोगन काय, समजोत्या भांडणापेक्षा समजोत्यानं तडजोड बरी, मिळीत तेवढं समाधान ते पॅचे करून घ्या, आमचं मत आहे ते चालवा, जनतेला सोय द्या आणि कामगारांचे प्रश्न मिटवा. कारण काय साहेब, रिटायर होऊन अनेक कामगार आता घरात आहेत, अजून त्यांच्या देय रक्कम मिळालेली नाही आहे साहेब. दहा दहा वीस वीस वर्ष झालेलं मरा लागलेत लोक, परंतु सकारात्मक भूमिका घेण्याची कुणाची धास्ती दिसत नाही. 1,59,00,000 रुपये जर किंवा आले असते ना साहेब, हा परिवहनचा प्रश्न मिटला असता. आता मुद्दा लास्टवर मी येतो. हे जर काही प्रश्न आपल्या भारत देशात किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही परिवहन फायद्यात नाही आहे, सगळे तोट्यातच आहे. असंच कारण हेच आहे, खर्च जास्त उत्पन्न कमी, आणि कामगारांनी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा हे परिवहन माझी परिवहन असू माझे परिवार आहे म्हणून जर किंवा काम केले, मी दर बोंब मारतो एक तास तुम्ही काम करा जास्त आणि ऊर्जा युस्त ताना तुमचंच आहे. आम्ही का दोन तीन नाही नाही पर आहे ना, आता बोलले ना टायर बदलतात नाही ना, शासनाचा जी आर आहे साहेब. एक मिनिट साहेब, नाही 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 साहेब, एक मिनिट नाही नाही ऐका ना, तुम्ही कधी नाही काय की तुम्ही कधी आतापर्यंत बसनं प्रवास केला? आमच्या का गाड्या बस ना, आम्ही जातोच कुठं, जायला समजा का घर नजीक ऑफिस नाही नाही झालं पाहिजे. हा मग तेच घे बाबा, तुम्ही जर समितीतले जर सदस्य जर तुम्ही जायला आलात तर तुमचं अनुकरण आयोजन करतील, जायला पाहिजे. आमचं कुठं त्यात मत नाहीये, आमची चूक आहे मान्य करतो. आता एक नंबर साहेब, एक लाईन बोलतो साहेब, हे प्रश्न मिटवायचा असेल साहेब, शासनाचा महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट जी आर आहे साहेब, जर किंवा परिवहन तोट्यामध्ये असेल तर महापालिकाने त्यांना आपल्याला मदत करायला पाहिजे. मदत म्हणजे काय, जी आर प्रमाणे काय जी आर आहे, आपण जे लोकांकडून टॅक्सेस करच्या स्वरूपात जे पैसे घेतो त्या पैशामध्ये परिवहनला त्यांनी मदत करायला पाहिजे. ही सेवा आहे साहेब, प्रॉफिट नाही आहे, बंधनकारक आहे, ते देतच नाही साहेब. ते दिलं ना साहेब, हे 47 बस वर रस्त्यावर होईल आणि चांगलं जवळजवळ 5,00,000 उत्पन्न होईल आणि सगळे प्रश्न संपेल साहेब, असे माझं मत. महापालिका यांना पाहिजे तशी मदत परिवहन करत नाही, आमचे पैसे आम्हाला देत नाही, त्यांचे आपलेच पैसे हे देत नाहीत, मदत करायचं तर लांबच राहिलं. तुम्हाला माहिती कर सांगतो की ज्यावेळेस LBT आणि आपलं हे बंद झालं जकात, त्या दिवसापासून आज तक आहेत महापालिकेने खूप मदत केलेली आहे परिवहनला, वस्तुस्थिती आहे. परिवहनने मदत केलेली आहे महापालिकेला देत होती, परिवहन महापालिकेला मदत करत होती, महापालिकेच्या पगारी करत होती. आणि आज तुम्हाला महापालिकेकडे का जावं लागतं? तुम्ही कधी नाही पण दर महिन्याला तुम्ही जाता, तुमच्या चर्चेतून सगळ्यांनी सांगितलं की एवढी मोठी तोट्यात आहे आपलं परिवहन खातं, आपलं तोट्यात आहे, तोट्यात आहे, बरोबर आहे का? पैसे तुमचं देत नाही म्हणून तोट्यात नाही, मुळात उत्पन्न नाही म्हणून तोट्यात आहे, हे तर खरं आहे का? नाही सुरू करायला जरी पैसे मिळाले आमच्या तरी आम्ही त्यात नफा ना नफा तोटा मिळाले असते पोलीस प्रशासनाकडं तर 50-1,00,000 रुपये आम्ही सांगून 50 बसेस चालू करू शकत होतो ना. आमच्या 46 बस आहे, एका बस एका बसला 6,00,000 रुपये उत्पन्न आहे रोज, तर 40 बसचे बघा की 2-2,50,000 रुपये. नाही नाही, तुम्ही समितीतले सदस्य जर मला वाटतं की बाबा तुम्ही तिथं ठोस पद्धतीनं बसलात आणि सगळ्या सकारात्मक विचार केला, आपल्याला काही करून कसल्याही परिस्थितीत ह्या परिवहन खात्याला चांगलं ऊर्जित अवस्थेत आणायचं आहे आणि पॉझिटिव्ह सकारात्मक बाबा चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रत्येकाकडे व्यवस्थित बोलणी करून चांगल्या पद्धतीनं, तर मला वाटतं की तुम्ही परिवहन खातं चांगले आणि भाऊ तुम्हाला चांगली संधी आहे की आता सोलापूरकरांना एक वेगळं काहीतरी करून दाखवण्याची, तर तुम्ही या माध्यमातून करावी अशी माझी तुम्हाला विनंती. सोलापूरकरांबद्दल बोलताना तुमचा कॅमेरा उद्या किंवा परवा दिवशी महानगरपालिकेत पाठवा, किती अधिकारी जागेवर असतात आणि किती अधिकारी नसतात. 4 दिवसाखाली आता आपल्या इथे उपायुक्त म्हणून साठे साहेब आहेत, फेरफटका मला की एकही टेबलवर अधिकारी नाही, तर काम कसं करणार सांगा, तिथं गेलेल्या माणसं काम होणार आहे का?
तुमच्यातले परिवार मधले सुद्धा काही अधिक कर्मचारी महापालिकेत काम करतात, हे खरं आहे? पगार तुमच्याकडला आणि काम तिकडे करत, मग का तुम्ही गप्प बसलात? इकडे काम नाही त्यांना, काम द्यायला यांच्याकडे परिवहन काम काय, काम द्यायला भरपूर आहे. मग तुम्ही काम नाही म्हणता, तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेता, पगार तुम्ही देता आणि काम महापालिकेच, हे कसलं गोडबंगाल? आता एक महिना कसं आहे माहित का, एक म्हण आहे, 18 जमादार असा 17 चौधऱ्या एक हवालदार, ही परिस्थिती महानगरपालिकेची. नाही काय आहे आता तुमच्या ज्या बऱ्याच म्हणजे आता ह्या 89 बसेसचे चेसी खराब झालेले आहेत त्या बसेसची, परत आता आम्ही 2-3 ठिकाणी ज्या तुमचे डेपो आहेत तिथं 2-3 ठिकाणी गेलो, इतकी दूर अवस्था झालेली आहे, मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर केविलवाणी परिस्थिती बघितल्यानंतर किती वाईट वाटायला पाहिजे. तर तशा पद्धतीचं आता तिथं पत्ते खेळले जातात, दारूचे अड्डे तिथं गुत्ते व्हायला लागले. मग तुम्ही त्याबाबत तुम्ही कधी कुणाकडे तक्रारी केल्या आहेत का? पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिली आहे महापालिकेचे. आम्हाला सांगा, आज परिवहन खातं सुरू होऊन किती वर्ष झाले? जवळजवळ 50 वर्ष झाले, 64 पासून आहे, 50 वर्ष झालं, पण अजून एका परिवहनच्या डेपो मध्ये शौचालय नाही. मग हे कोणाचा अपेक्षा आहे? आम्ही आता पाठपुरावा केलाय, आता मला सांगा भाजप सरकारने जे स्वच्छता, तुम्ही 2 वर्ष आहेत भाऊ, काय आता तर आलेले आल्यानंतर केंद्र शासनाची योजना स्वच्छता अभियानात दे, तर त्या माध्यमातून आम्ही पत्र देऊन 2 डेपोमध्ये 2 सुलभ शौचालयाची मागणी केली, आता ती मंजूर झाली, मंजूर झाली, आता त्याचा पाठपुरावा सुद्धा आम्ही करतोय. 2014 साली आल्या तो मी पत्र दिलेलं आहे संडास बांधण्यासाठी. आता त्या विद्या बालनला आला होता आपल्याला. माझा एक प्रश्न आहे, हे 89 बसेस कंपनीला हे परत करण्यासाठी उभा केलेल्या, आता त्या 89 बसेसच्या बॅटऱ्या जात आहेत, टायर चालले, स्पेअर पार्ट चालले, मग कंपनी नाही गेलेत असं सदस्य तुम्ही जबाबदार आहात? तुम्ही जर असं ठीक आहे ना, कंपनी वॉरंटीच्या बसेस उठायला येत नाही, बसायला येत नाही अशा, तर आम्ही एक 25 वाचवींची मागणी करू. असं अर्धवट बसेस कंपनी कसे घेईल? तुम्हाला उदाहरण सांगतो, इथं परिस्थिती अंधेरी नगरी चौपटराच्या ना नवीन बसचे बॅटऱ्या 38 बॅटऱ्या चोरी केले, प्रश्न ऐका ना तुम्ही, ऐका, प्रश्न विचारलं तर कंप्लेंट दिलेत, थातुर माथुर उत्तर नंबर 1. आता सांगा साहेब, 34 बसेस निलाव मध्ये काढलेत बरोबर, 34 बसेस त्या आपलं काय म्हणते सिद्धेश्वर डेपो इथं आपलं त्या 7 रस्त्याला आहेत 34 बसेस, ते जुने काळातले आणि त्याची बॉडी जी आहे ना सगळी, आता तर सगळं काय ते काय नारळीचं आहे काय माहीत नाही, सगळं काय बॉडी केलेलं आहे, ते 34 बसेस अल्युमिनियम 1 नंबर, एका साईडला 78 रवीट आहे, त्याला सगळं मिळून जर किंवा एका साईडचा आपण रवीटचे हिशोब केले जवळजवळ 400 ते 500 रवीट आहे साहेब, त्या रवीट तोडून साहेब, आणि ते रवीट कसं आहे माहीत आहे का हे बघा साहेब, ते रवीट प्रेस केलेलं आहे, हातोडीनं मारून केले नाही, ते उकडून सगळ्याच आणि मुलीम घेऊन गेले, म्हणजे चोरून नेलंय म्हणायचं आहे, चोरून हा चोरून नेणारा माणूस जे आहे कोणाची तर अधिकाऱ्याची मिलीभगत होणार नाहीये, सगळ्या जवळजवळ बसाचे आधी अनुभव घेऊन गेलेले आहेत. नाही बरोबर आहे, अगदी करेक्ट आहे, तुम्ही म्हणताय की बाबा तुम्ही तो कोण आहे, तो अधिकारी त्यांना पाठीशी घालणारा कोण असेल ना, हे बंद आहे तुम्ही सदस्य आहात, उलट तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का? नको तरी बघा केंद्र शासन नाही, आता एखादा अधिकारी जर तुम्हाला चोरी करताना सापडत सापडलं नाही, मग का सापडत नाही, तुम्ही त्याचा शोध का करत? आता घरात त्याला ना वॉल कंपाऊंड आहे ना काय आहे ना काय आहे तिकडे काहीच नाही, वॉचमन नाही काय नाही, आपल्या घरासमोर आपल्या घरातला छोटा तांब्या जरी बाहेर पडला आणि तो चोरीला गेला तर आपण पोलीस स्टेशन मध्ये केस द्यायला जातो, नुसती केस देत नाही त्याचा पाठपुरावा करून तो आपल्याला कसा मिळवता येईल ह्याच्यासाठी चांगला सक्षम पद्धतीने प्रयत्न करतो. मग तसं आपल्या सोलापुरात एक पण नाही सापडणार असा साहेब, एवढी मोठी परिवहनची जागा असताना डेपोची, त्यांच्या आपल्या बस 7 रस्त्याला रोडवर थांबतात रात्रभर,
ह्याचं कारण काय? जागेच्या अभावी आता ह्या 70-80 बसेस बंद आहेत. त्या 80 बसेस जी बंद आहेत ती आतमध्ये असल्यामुळे. आता तुम्ही सगळ्यांनी सांगितले की बाबा मला तिथं अधिकार नाही, आम्ही अधिकार केला तर वापरत नाहीत, आम्हाला अधिकारी सक्षम मिळत नाही. मग तुम्ही स्वतः तिथं परत त्या ह्याच्यावर समितीत राहण्यासाठी कशासाठी उत्सुक आहात? किंवा जर तुम्हाला हे सक्षम करण्यासाठी प्रयत्न काय करता येतील? मला वाटतं की आता आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ राहिला तर प्रत्येकाने 1-1 मिनिटात सांगावं की आपल्याला ह्या सदस्य पदावर राहतोय आपण, तर मी ह्या सोलापूरचं काहीतरी देणं आहे म्हणून प्रामाणिकपणे कसे प्रयत्न करता येतील तसं तुम्ही सोलापूरकरांना एकदा सांगा. प्रयत्न करा चांगल्या पद्धतीचा. कसं आहे माहिती का, आम्ही इथं राहतो, आम्हाला दुःखच आहे. आतापर्यंत आशा ही जीवन, आम्ही आता हे पर्यंत प्रयत्नच करायला लागलो, अजूनही प्रयत्नच करू. नाही, सक्षम बाजूने, सक्षम बाजू मी काय म्हणलं तुम्हाला, योग्य मार्गाने, योग्य मार्गाने. कसं आहे, आपल्याला जर मुंबईला जायचं असेल तर मार्ग चांगला सापडला तर त्या मार्गाने आपण निश्चित जातो. वेळेत जायला पाहिजे का नको आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. त्याच्यासाठी आता आला जर आपल्या सेवा द्यायचं नंबर एक तिथं सक्षम अधिकारी नंबर. नकारात्मक काय आहे की सदस्य आपले विरोधकच आहे, त्या विरोधकाकडून विरोधकाकडून पण बघू नका. एक तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा एकमेकाचं, जसं तुम्ही इतर वेळेस खिळीमिळीत असता तसं आपलं परिवहन खातं कसं खिळीमिळीत येऊन पुढं येईल याच्यासाठी काय प्रयत्न करणार तेवढा फक्त सोलापूरकरांना एकच मिनिटात सांगा. त्यांनी 3 गोष्टी कराव्यात ज्या ह्यांच्या हातात आहेत. पाठपुरावा करावा, पोलीस डिपार्टमेंटचे जे 1.57 कोटी यायचं आहे त्याचा पाठपुरावा करावा. ह्या बसेस ज्या 89 बंद आहेत त्या ताबडतोब निर्णय घेऊन त्यांनी कंपनीला परत पाठवून CC पॅच तर करून घ्यावेत आणि रोडवर चालू करून आणावेत. आणि ह्या ज्या 44 बसेस बंद आहेत, ज्या 50 लाख रुपये खर्च केल्यानंतर 44 बसेस रोडवर येतात, त्या जर ह्यांनी 3 गोष्टी केल्या तर परिवहन ताबडतोब असं मला वाटतं. अगं सर्वात प्रथम तिथं आपल्याला व्यवस्थापक पाहिजे, नंबर एक ते आणण्यासाठी. नंबर दोन, ज्या CC क्रॅकचे बसेस आहे कंपनीने RTOला सांगड करून द्यावं, तो निर्णय घ्यावा. 120 बस धावल्याशिवाय हा मार्ग येणार नाही. 120 जर किंवा बस आपल्या धावले 8.5 ते 6 लाख रुपये गेलो होता साहेब, जवळजवळ 8 लाख रुपये जाईल. महापालिकेकडे कुलं जाण्याची गरज नाही, फक्त ग्रामीणमध्ये जे बसेस जातात आपल्यात ज्या ठिकाणी उत्पन्न चांगलं आहे तिथं द्यावा, त्या नसेल बंद करावं. आणि चौथा जे साहेब 1.59 कोटी जे आपले परत गेलेले, सगळ्यांनी प्रयत्न करावं, पक्षाचा मतभेद विसरून सगळ्यांनी प्रयत्न करून 1.35 कोटी रुपये आले तर चांगले परिवहन चालेल, चांगली सेवा देता येईल. आणि कर्मचारी सुद्धा साहेब, पेन्शनरचे सुद्धा प्रश्न पुसेल हा माझा मत. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं सोलापूर शहराच्या विकासासाठी आपल्या शहरामध्ये आता 2 मंत्री झालेत, आदरणीय सुभाष बापू, आदरणीय विजय देशमुख मालक. ह्या दोघांनी जर ह्यात लक्ष दिलं, कारण महाराष्ट्रामध्ये आणि भारत केंद्रामध्ये दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. हे योजना जी आहे ना ती केंद्रातली योजना आहे आणि त्या केंद्र खासदार भी आहे. ऐका तेच बोलतोय मी, केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे. ह्या दोघांनी जर प्रयत्न केलं, आदरणीय बापू आणि आदरणीय मालक ह्या दोघांनी प्रयत्न केला तर एका महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये प्रश्न मिटू शकेल. त्यांना विनंती आहे सोलापूर शहराच्या विकासासाठी त्यांनी यात जातीने लक्ष घालून JNORच्या बसेस जे आलेत अशोक लंडची कंपनीशी त्यांनी जर संपर्क करून त्यांच्या अखत्यारीत आहे तो विषय त्यांनी केला तर 1 मिनिटात विषय सुटू शकतो. तुम्हाला काय वाटतं? गडकरी साहेब जे आहेत आणि सुभाष बापूंचे खास संबंध चांगले वाहतूक मंत्री आहेत, हा प्रश्न त्यांच्याकडे निघू शकतो. जरा पक्षनेते धुमाने त्याच्यासाठी प्रयत्न करा, सांगायला घालून द्यायचं, 1 मिनिटं लावत निर्णय जायचं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं साहेब की सर्व कामगारांना मी रिक्वेस्ट करतो की कामगारांनी आपलं परिवहन हे आपलं स्वतःचं घर समजून आपलं स्वतःचं हक्कानं तिथं स्वतःच्या ह्याच्यानं निर्णय घेऊन त्यांनी जर काम केले तर परिवहन ऊर्जा निव्यवस्थित यायला मला वाटत नाही की कोण अडवू शकेल. 100% कामगारावर हे परिवहन आहे, बाकीचं सगळं आम्ही प्रयत्न करतोच. पैसे 1.57 कोटी रुपये आणायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानंतर बापू सुभाष देशमुख कॅबिनेट झाले त्यांच्याकडनं काय मिळायचं आहे प्रयत्न करतो. केंद्राचं काय असेल ते सुभाष आपले बनसोडे साहेब आहेत त्यांच्याकडनं प्रयत्न करतो. पालकमंत्री तर आमच्या बरोबरच असतात, त्यांना सगळ्यांना घेऊनच जायचं, त्यांचं सध्या चालूच आहे, त्यांचा प्रयत्न चालूच आहेत. हे सगळ्याच्या म्हणून आम्ही हे प्रयत्न करून ऊर्जा व्यवस्थेत आणायचा आम्ही प्रयत्न करतो. चेअरमनने आता या नात्याने तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि कशा पद्धतीनं तुम्ही ऊर्जित अवस्थेत परिवहनला आणाल आणि तुमची एक वेगळी क्रांती सोलापूरकरांना कशी दाखवाल हे जरा सोलापूरकरांना सांगा. 2 मिनिट. परिवहन समितीचे चेअरमन झालो
तर सोलापूरच्या चांगल्यासाठी झालो आहे, चांगलं काम करण्यासाठी झालो आहे. आता माझ्या लक्षात आलं आहे की बाबा ह्या परिवहनच्या ज्या बसेस बंद आहेत 88 बसेस, तर केंद्राची आम्ही एक पालकमंत्रीला भेटून सुभाष देशमुखला भेटून एक बैठक लावू, तर त्या खात्यावर दळणवळण खातं हे जे गडकरी साहेबाकडं आहे आणि नगरविकास खातं हे व्यंकय्या नायडूकडं आहे, ह्या दोघांना आम्ही ह्या दोघांची केंद्राच्या योजनेतील बैठक बोलवून ते पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही बैठक लावून ह्या बसेस सुरळीत पणे कशा सोलापूर शहराला सेवा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्ही सर्व मिळूनच सोलापूरकरांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि ज्या तोट्यात मार्ग आहेत ते पूर्ण बंद करून जिथं सेवा प्रवासी जास्त मिळते, जिथं उत्पन्न जास्त मिळते, त्या बसेस आम्ही सुरू करून प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करू. पोलीस डिपार्टमेंटकडले जे ते 1.5 कोटी आहे त्यासाठीचा पाठपुरावा करू आम्ही आणि ऊर्जित अवस्था नक्कीच आणू आम्ही जोपर्यंत चेअरमन आहे सर्व पदाधिकारी म्हणून. आम्ही आता भाजप आहे, काँग्रेस आहे किंवा कम्युनिस्ट पक्ष आहेत, असं आम्ही कुठेही पक्षात मारणार सर्वजण मिळूनच काम करतो आणि असंच आम्ही शेवटपर्यंत काम करू आणि ह्या परिवहनला ऊर्जित अवस्था आणू. परिवहनचे सभापती राजनभाऊ जाधव आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी सांगितले आणि गवाही सोलापूरकरांना दिलेली आहे की आम्ही हे परिवहन खातं जे तोट्यात चाललेलं आहे त्याला चांगल्या पद्धतीनं ऊर्जित अवस्थेत आणून वेगवेगळ्या खात्याकडे त्यांच्या ज्या रकमा तटलेल्या आहेत त्या पण रकमा घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून प्रयत्न करू आणि आता यापुढील काळात जमेल तसं सिटी बसनं प्रवास करू अशीही सोलापूरकरांना सगळ्यांनी गवाही दिलेली आहे. आणि अधिकारी मिळत नाही म्हणून ते थांबतायत, पण मला वाटतं की सोलापूरकरांच्या वतीनं मी त्यांना एक विनंती करतो की अधिकारी मिळत नाही ह्यातलाच एखादा तुमच्याच कर्मचाऱ्यापैकी एखादा सक्षम अधिकारी तुम्हाला बनवा आणि तुम्ही त्यांच्यासाठी भरपूर पाठपुरावा करा किंवा तुम्ही तिथं वेळ द्यायला शिका आणि सोलापूरकरांच्या दृष्टिकोनातून तुम्ही खरोखर चांगली क्रांती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट जे काय तुम्ही भाजपाच्या दोन नेत्यांकडनं म्हणजे विजयकुमार देशमुख पालकमंत्री आणि सुभाष देशमुख आत्ता नवीन झालेले आपले मंत्री यांच्याकडनं ज्या अपेक्षा केलेल्या आहेत ते सुद्धा पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपला टॉक शो संपला, आल्याबद्दल सगळेजण धन्यवाद.